नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुदाम वंजारे आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, याच्या अगोदर मी एका व्हिडिओमध्ये गुलाबाच्या रोपाची छाटणी कशा पद्धतीने करावी हे आपल्याला सांगितलं होतं. तर आशा करतो की तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, त्याच व्हिडिओशी निगडीत आजचा आपला व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सर्व गुलाबाची रोपं आहे. या सर्व गुलाबाच्या रोपाची मी कटिंग केलेली आहे, छाटणी केलेली आहे. तर आता छाटणी करून याला साधारणतः 8 ते 10 दिवस झालेले आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये काय बदल झालेले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि छाटणी केल्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला कसा मिळाला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे एक गुलाबाचं रोप आपण बघूया. हे बघा, याला छाटणी केलेली आहे. छाटणी केल्यानंतर या रोपांनी अशा पद्धतीने फुटवे करायला सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी फुटवे केलेले आहे. या ठिकाणी नवीन नवीन ब्रँचेस या ठिकाणी यायला सुरू झालेले आहे. या ठिकाणी बघू शकता 1, 2, 3, 4, 5 आणि 6, या ठिकाणी 7 अशा पद्धतीने या रोपांनी जवळपास 10 ते 12 नवीन फुटवे केलेले आहे. आता या सर्व नवीन फुटव्यांना नवीन फुलं येणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही छाटणी करून गुलाबाच्या रोपापासून भरपूर फुले मिळवू शकता. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर, छाटणी केल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर अशा पद्धतीने तुमचं गुलाबाचं रोप जे आहे ते हळूहळू फुटवे करायला लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याला खताचा डोस द्यायचा आहे. जर या अगोदर 1 ते 1.5 महिना झालेला असेल तर खताचा डोस द्या, नाहीतर देऊ नका. तर खत त्याला कसं टाकायचं आहे, याच्या अगोदर चवळीमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की खत जवळपास 10 ते 5 ग्रॅम खत टाकायचं आहे आणि खोडाजवळ टाकायचं नाही, खोडापासून लांब टाकायचं आहे. त्याला थोडं टाचणी करून घ्यायची आहे मातीची, त्यानंतर खत टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टाचणी करून खत टाका आणि तुम्हाला छानपैकी रिझल्ट मिळेल. तर हा छाटणी केल्यानंतरचा रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी श्री साई नर्सरी लासूर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.